यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर प्रसिद्ध असलेल्या नंदिनी वाईन बारचे मालक पप्पू यांचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. मद्यपानानंतर जिंकलेल्या ग्राहकाला हा मालकच हातात लोखंडी रॉडने बेदम मारहाण करतो. सोमवारी रात्री नेताजी नगरातील युवक विशाल नाडे व 33 वर्षे याला बेदम मारहाण केली. त्यानंतर नेताजी नगरातील संतप्त जमाव तेथे चालून आला होता. मात्र या बार मालकेचे पोलिसाचे चांगले घनिष्ठ आर्थिक हितसंबंध व रोज रात्री श्रम परिहार करण्यासाठी जात असल्यामुळे त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. दारव्हा रोडवरील सर्व बार नियोजित वेळेपेक्षा म्हणजे 11 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतात. तरी देखील दारव्हा मार्गावरील सर्वच बार मालक नियम धाब्यावर ठेवत तर रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत वाईन बार सुरू ठेवतात. याचाच अर्थ ते पोलिसांना व एक्साईज विभागाला मॅनेज करतात असा होतो. याही पलीकडे या बार मालकांनी बारच्या परिसरात त्याची बिअर शॉपी उघडली आहे. या शॉपीची परवानगी त्याला कशा तऱ्हेने कोणत्या नियमाने मिळाली हे फक्त एक्साईज विभागालाच माहिती आहे. बार समोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागत. रात्री 10 नंतर शहरातून जड वाहतूक सुरू होते, त्यामुळे या परिसरात छोटे मोठे अपघात याच परिसरातील बार समोर झाले आहे. सोमवारी रात्री मद्यपानासाठी या बारमध्ये गेलेल्या युवकाला बेदम मारहाण झाली. त्याच्या डोक्याला जीवघेणी जखम झाली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यामुळे रात्री 10:30 ची घटना असूनही मंगळवार दुपारपर्यंत यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली नाही. हे प्रकरण मिटवण्यासाठी फिर्याद युवकाला मॅनेज करण्याचाही प्रकार झाला. शेवटी रात्री 10:30 दरम्यान पोलिसांनी आरोपी पप्पू पलटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातही पोलिसांनी युवकाच्या डोक्याला गंभीर जीवघेणी जखम असूनही बारमालक पप्पू पलटणकर याच्यावर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यातही पोलिसांनी आपले हितसंबंध जोपासले असावे. या बारमालकाला पोलिसांचे अभय मिळत असल्याने तो बारमालक निर्धास्तपणे गिराईकांना मारहाण करत असतो, त्यामुळे त्याची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण अशा मारहाणीमुळे एखाद्याचा जीव गेला तर काय व त्यांचे गंभीर परिणाम काय होतील यांच्याकडे पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. रवी राऊत, यवतमाळ.